लागवडीबद्दल सविस्तर माहिती. खरबूज हे विशेषतः उन्हाळ्यात घेतलं जाणारं पीक आहे. त्याची लागवड पूर्वी नदीकाठी असलेल्या जमिनीतच प्रामुख्याने व्हायची. हळूहळू याची विक्री करण्यासाठी लागवड होऊ लागली आणि त्याचं प्रमाण वाढत गेलं. खरबूज पिकासाठी रेताड, मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उपयुक्त असते. म्हणजेच खरबूज पिकाची वेल पाणी धरून ठेवणाऱ्या ओल्या मातीत चांगली वाढत नाही बरं का. अशा जमिनीत लागवड करणं शक्यतो टाळावं. तुम्ही लागवड करत असलेल्या जमिनीचा सामू 6.5 ते 7 ह्या दरम्यान असावा. भारी जमिनीत वेलींना पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर आलेली फळं काही दिवसातच तडकतात. ह्या पिकाची लागवड प्रामुख्याने जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात. कारण खरबूज पिकाला वाढीच्या काळात मार्च महिन्यामधलं उष्ण आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं. 24 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान ह्या पिकाच्या वाढीसाठी उत्तम समजलं जातं. 18 डिग्री सेल्सिअसच्या खालच्या आणि 32 डिग्री सेल्सिअसच्या वरच्या तापमानात वेलींच्या वाढीवर आणि फळ धारणेवर परिणाम होतो. आणि 21 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं तर बियाणांची उगवण होत नाही. पुसा सरबती, दुर्गापुरा मधु, हरा मधु, पंजाब सुनहरी या सुधारित जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केल्या आहेत. ह्या वाणांच्या लागवडीनं 150 ते 400 ग्रॅम बियाणं लागतं. तसेच माधुरी आणि मृदुला ह्याही नफा देणाऱ्या जाती समजल्या जातात. खरबूज वेलींची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते. जुन्या पद्धतीत थेट बियाणं टोकून लागवड केली जाते पण त्यावेळी वेलींचं योग्य प्रमाण समजत नसे. तसंच पाणी, मजूर आणि इतर लागवडी संबंधित गोष्टींवर आजच्या तुलनेत जास्त खर्च करावा लागायचा. आता प्लास्टिक ट्रे मध्ये सुरुवातीला बियाणं टाकून रोपं थोडी वाढू दिली जातात आणि मग त्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. ह्या पद्धतीने लागवड केल्यास वेलींचं प्रमाणही कळतं आणि लागवडीतला खर्च कमी होतो. रोपं तयार करण्यासाठी 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. ह्यात कोकोपीट भरून बियाणं लागवड केली जाते. लागवड झाली की पाणी द्यावं. प्रति हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणं लागतं. हे उबदार वातावरणातलं पीक असल्यानं लागवड केलेले 8 ते 10 ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथिन पेपरनं झाकून घ्यायचं. अशानं बियाणांना उब मिळते आणि बी लवकर उगवायला मदत होते. 3 ते 4 दिवसांनी जेव्हा रोपं उगवतात तेव्हा पॉलिथिन काढून टाकायचं आणि ट्रे खाली जमिनीवर उतरवून घ्यायचा. रोपं सडू नयेत म्हणून पेरणीनंतर 10व्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसंच नाग अळी व रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संबंधित अळीचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या कीटकनाशकाची फवारणी तज्ञांच्या सल्ल्यानं करावी. त्यानंतर 14 ते 16 दिवसांनी रोपांना फुटवा आला आहे याची खात्री करून पुनर्लागवड करावी. लागवड करताना 2 ओळींमधलं अंतर 1.5 बाय 1 मीटर अथवा 1.5 बाय 5 मीटर अशा अंतरानं करावी. जमिनीची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत आणि मग वखारणी करावी. खरबुजाची लागवड आळे पद्धतीनं म्हणजे ठराविक अंतरावर आळे खणून त्यात मध्यभागी 3 ते 4 बिया टोकावून अशी केली जाते. तसंच सरीवरंबा पद्धतीत 1.5 बाय 1/2 मीटरवर 3 ते 4 बिया टोकूनही केली जाते. तर गादी वाफ्यात लागवडीसाठी 75 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असे गादी वाफे तयार करून घ्यावेत. लागवडीसाठी 50-50-50 ह्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा द्यावी आणि लागवडीनंतर 1 महिन्यानं 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. जमिनीचा मगदूर ओळखून पाण्याचं व्यवस्थापन करावं. वेलींच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. नंतर फळ लागून फळ वाढीच्या काळात 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. वेल पूर्ण वाढीला लागली की अंतर मशागत करावी. आजूबाजूचं सर्व तण तेव्हा काढून घ्यावं आणि रान भुसभुशीत करावं. तण मोठं झालं असेल तर हाताने मुळासकट उपटून काढावं. तसंच लागवडी आधी 1 टन शेणखत अधिक 50 किलो DAP अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अधिक 50 किलो 10:26:26 अधिक 200 किलो निंबोळी पेंट अधिक 10 किलो झिंक सल्फेट मिसळावं. 2 गादी वाफ्याच्या मधोमध लॅटरल येतं. त्याचे अंतर 7 फूट असावे. लॅटरलवर मल्चिंग पेपर अंथरून वाऱ्याने पेपर फाटू नये म्हणून दोन्ही बाजूनी पेपरवर माती टाकावी. त्यानंतर 2 इंच पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रिपरच्या दोन्ही बाजूंनी 10 सेंटीमीटर अंतरावर छिद्र पाडावी. ड्रिपरच्या एकाच बाजूच्या छिद्रांमधील अंतर 1.5 फूट ठेवावं. ह्याद्वारे पाणी सोडून गादी वाफे ओले करून घ्यावे आणि मग त्यावर लागवड करावी. रोप लावताना रोप व्यवस्थित दाबून पेपरला चिकटणार नाही ह्याची काळजी करून घ्यावी जेणेकरून रोपांची मर होण्यापासून टाळता येईल. अशा पद्धतीनं 1 एकरात सुमारे 7,250 रोपं लावता येतात. बी पेरल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यांनी साधारणत काढणीला सुरुवात होते आणि ती प्रक्रिया 3 ते 4 आठवडे चालते. इतर पिकांसारखं केवळ आकार व रंगावरून फळ पिकल्याचं ह्या बाबतीत मात्र ठरता येत नाही. देठाजवळ लव अजिबात दिसली नाही की फळ पिकलं असं समजतात. शिवाय हातानं फळावर दाबल्यास कर असा आवाज आला की तेव्हा हे फळ पिकलं असं समजतात. खरबुजाचं अनुक्रमे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल येतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की